आजच्या दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले. याचे स्मरण राहावे म्हणून आज महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकारांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी डिजिटल ठाणे वार्तातर्फे घेण्यात आलेला आढावा. मैं करीब 30 सालों से पत्रकारिता में हूँ और पहले की पत्रकारिता से और आज के पत्रकारिता से बहुत बदलाव आ गया है. पहले जो है पत्रकारिता एक मिशन के रूप में की जा रही थी. पत्रकारों को जो भी बहुत अधिकार था. डिजिटल होने के वजह से आज उसको आसानी ज़रूर हो गई है, लेकिन फिर भी आज जो है पत्रकारिता पहले जैसा नहीं रही. आज वो पूरी तरह से व्यावसायिक हो गई है. या क्षेत्रामध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या या क्षेत्रात निगडीत असलेल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पत्रकार दिनी पत्रकार दिन झालाय. दिन झाला याचाच अर्थ गरीब झालाय. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आजच्या तारखेला लोकांना न्याय देणारा ज्याला समजलं जातं तोच न्याय मागतोय अशी परिस्थिती आजची आहे. यावरूनच कालची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याचं विश्लेषण तुम्हाला सांगण्याची गरज नाही, स्पष्ट झालेलं आहे. वास्तविक पाहता भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून सर्वप्रथम जर कोण हत्यार उतरत असेल तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. परंतु हाच आधारस्तंभ आज खिळखिळा झाल्याचं चित्र दिसतंय. कालची पत्रकारिता ही प्रबोधनात्मक पत्रकारिता होती. आजची पत्रकारिता ही रबर स्टॅम्प पत्रकारिता झाली. काल शोध पत्रकारिता होती. आजची पत्रकारिता मात्र ती नेट आणि इंटरनेट आणि कॉपी पेस्टची पत्रकारिता झालेली आहे. या पत्रकार दिनी या दिन पत्रकाराला भविष्यामध्ये चांगले दिवस येऊ आणि लोकशाहीचा आधारस्तंभ जो पोखरला गेलेला आहे तो तेवढाच मजबूत आणि सशक्त हो, जेणेकरून या अपेक्षेने सर्वसामान्य माणूस त्या पत्रकाराकडे येतो, त्याला न्याय द्यायला तो सक्षम ठरेल. पत्रकारितेचा आदर्श कायम ठेवणाऱ्या सर्व माध्यमकर्मींना डिजिटल ठाणे वार्ताकडून पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ठाणे शहरातील पारंपरिक सांस्कृतिक तसंच अत्याधुनिक घडामोडींची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आजच डिजिटल ठाणे वार्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.